इथे मात्र पुन्हा एकदा यू मिस साइड डेफिनेटली हिट बैक टू बैक सलग चा दुसऱ्या विकेटचा पतन टीम जय हनुमान बिसो संघासाठी स्वप्निलला आल्या पावली परतावं लागेल टुवर्ड्स द पवेलियन तू चल मैं आया अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान बिसो संघ सेकंड विकेट डाऊन बॅट्समन स्वप्निल बॅक टू द डगआउट थँक्यू व्हेरी मच आता या चेंडूवरती जर विकेटचं पतन आलं तर नक्कीच 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल सन्माननीय विशाल दादा मिरकुटे जे आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी आहे सगळे येतात तेव्हा ग्लो असतो पण भरपूर मेहनत करतात त्यामुळे संध्याकाळी थोडंफार चेहरा काळा पडतो हरकत नाही मेहनत भरपूर करतात हॅट्रिक चेंडू असेल आणि विकेटचं पतन झालं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज सन्मान्य विशाल दादा मिरकुटेंकडून इथे मात्र चेंडू हवेत आहे डाऊन द बॉल येथील क्षेत्ररक्षक आणि येस आपण पाहू शकतो इथे मात्र जेल सुटलेला आहे हॅट्रिक मिळू शकलेली असती पण नक्कीच पाहू शकतो चुकीची जेल जी मात्र कॅरी केली आणि नक्कीच आपण इथून मात्र कॅचेस विन द मॅचेस हा समीकरण मैदानाच्या आतमध्ये उद्ध्वस्त झाला आहे कॅच शूटा और गेंदबाज का दिल भी तुटा कारण चेंडू अतिशय महत्त्वाचा होता हॅट्रिक चेंडू होता 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील मिळू शकला असं आणि हॅट्रिक देखील अर्जित करू शकले असते इथे मात्र अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरं समाप्त झालाय धावसंख्या धाव फलकावरती असेल दोन गडी बाद 24 धावा 24 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2 ओव्हर टीम जय हनुमान बिसो डीजे षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय धावसंख्या धाव फलकावरती असेल 24-2 विकेटचं पतन जय हनुमान बिसो संघासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रशांतला आपण पाहू शकतो वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील जर विचार केला तर तिसरं षटक घेऊन सामना 5 षटकांचा असेल अनिवार्य 5 षटकांचा मर्यादित सामना आपल्याला पाहायला मिळतोय पहिला सामना असेल जो संतेपाडा विपक्ष जय हनुमान बिसो यापुढील होणारा सामना विचार केला तर अनगा 11 कोलम आणि मोहिली दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल मिड इनिंग्स मध्ये आपण नक्कीच टॉस बॉक्स मध्ये यायचंय इथे मात्र चांगल्या प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय तितकाच असा चांगला फटका अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय लॉंग ऑन ला क्लिअर करून चेंडू सवरळ निघून जातोय सीमारेषा पार धावा मिळतील 4 और जबरन मिलेंगे 4 तब्बी तो होगा बेडा पार थँक यू व्हेरी मच अप्रतिम बॅटिंग जी मात्र आपल्याला पाहायला मिळते स्ट्रायकर एंड वरती असतील बॅट्समन अनिकेत आणि अनिकेतच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते इथून मात्र इनसाइड आउटचा देखना फटका डीप एक्स्ट्रा कव्हर चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे या चेंडूवरती छाप सोडली होती ती म्हणजे अनिकेतने गावाचा ब्रँड दाखवलाय आणि चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार धावा मिळतील 4 वार वरती केलेला हा होता आपण षटकाचा विचार केला तर विकेट हॅट्रिकची संधी होती 500 रुपयाचा कॅश प्राइज जो मात्र मिळायची संधी होती पण ती संधी हुकलेली आहे या चेंडूवरती जर विचार केला तर चौकार जो मात्र एकवटला अनिकेतले तर अनिकेतला 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल सन्माननीय विशाल दादा मिरकुटे साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी अनिकेत साठी धावसंख्या धाव फलकावरती 32
32 धावा या फलकावरती आहे. दुसरे षटक प्रगती पथावर गोलंदाज प्रशांतच्या माध्यमातून आणि प्रशांत वरती हल्ला बॉल चालवत असताना आपण पाहू शकतो अनिकेत यांना. इथे मात्र पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा फटका आणि येस लेट कटचा देखना फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषा पलीकडे, ताकत नाही तर नजाकतच्या स्वरूपात हा आलाय फलंदाज अनिकेतच्या नावाचा ब्रँडेड चौकार. उदाहरण मैदानाच्या आत मध्ये देत असताना बॅट्समन अनिकेत गोलंदाज फंबल झालेत आपण पाहू शकतो आणि त्याला अनुषंगून पंचांनी मृत चेंडू डेड बॉल जो मात्र घोषित केला आहे. अनिकेत ऑन फायर आपण पाहू शकतो, रेड डॉट फॉर्म मध्ये हा खेळाडू आहे. पुन्हा एकदा बॅटीची कडा आपण पाहू शकतो, कॅचची संधी होती पण संधी हुकलेली आहे. कॅचेस विन द मॅचेस असं समीकरण आपण मैदानाच्या आतमध्ये नेहमीच पाहत असतो आणि तो समीकरण मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी उद्ध्वस्त झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, पण इथे मात्र झेल जी मात्र सोडलेली आहे. क्रिकेटचा खेळ जिंकतील का येणारी वेळच सांगेल, कारण 5 षटकांचा पूर्वार्ध 5 षटकांचा उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेलं क्रिकेटचं रणसंग्रामी नाटक आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळच्या 17 मध्ये या दोन टीम्सची पडलेली गाठ पाहूया, कुठला संघ विजय होते, कुठल्या संघाची लागते वाट. संतेपाडा विपक्ष भिसोळ मध्ये चालू असलेली ही विद्यमान लढत आता आपण पाहू शकतो. स्ट्रायकर एंड वरती असतील बॅट्समन जयेश, नॉन स्ट्रायकर एंड वरती असतील बॅट्समन अनिकेत. बॅकफुटला जाऊन चांगल्या प्रकारचा हँडल आपल्याला पाहायला मिळतो चेंडूवरती. तिथे होते क्षेत्ररक्षक, पण क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर फिल्डर बनेंगे दर्शक और दर्शक बनेंगे फिल्डर. म्हणू शकतो की चेंडू नव्हता खास, पण फलंदाजाने दाखवली आपली क्लास, गेंदबाज ने दिया मौका और तुम्ही सव्वा शेर असं म्हणत असताना बॅटिंग करतायत जे मात्र जयेश अनिकेतच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची कामगिरी, पण त्याला बघून चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय जो मात्र जयेश. तू तुफा तुम्ही आंधी और तू आंधी तुम्ही आग का दर्या असं करत असताना एकीकडून पिटाई धुलाई कुटाई तर दुसरीकडून मर्मत चंपी जी मात्र गोलंदाजांची चालू आहे. इथून मात्र पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. यू मिस आय डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय क्लीन बोल्ड यष्टा उद्वस्त दांडी गोल एक मॅच षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक होणार आहे, ड्रिंक्स ट्रॉली बी रेडी. नक्कीच षटक क्रमांक 3 समाप्त होतोय. धावसंख्या धाव फलकावरती असेल 3 गडी बाद 41 रन ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स टीम जय हनुमान भिसोळ. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक होणार आहे, तोपर्यंत आपण आपल्या डीजे मास्टरना संधी देऊया आणि त्यांच्या माध्यमातून ऐकूया एक सुमधुर आणि सुरेख संगीत. डीजे
धावा या धाव फलकावरती आहे. म्हणतात ना कि जिंदगी जीना आसान नहीं होता, जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता. जब तक ना पड़े हथोड़े के घाव, पत्थर भी कभी भगवान नहीं होता. आणि त्या हथोड्याचे घाव मैदानाच्या आत मध्ये सोसत असताना आपण पाहू शकतो बॅट्समन अनिकेत यांना. आणि अनिकेत का या संघाची ओळख आहे हा दाखवून देत असताना वन मॅन आर्मी सारखं खेळत आहे हा खेळाडू. धावसंख्या धाव फलकावरती 3 गडी बाद 41, षटक क्रमांक 4 मार्गस्थ गोलंदाज आकाशच्या माध्यमातून सेकंड स्पेल मध्ये. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा चेंडू ऑन साइड ला फेकून दिले मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, पाहू शकतो जोपर्यंत उचलतील फेकतील. सिंगल धाव कंप्लीट करून दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता दोन धावा कंप्लीट, चांगली रनिंग भेटून द विकेट आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आत मध्ये. बॅट्समन जयेश आणि बॅट्समन अनिकेतच्या माध्यमातून दोन धावा चित्त्याच्या वेगाने आणि सशाच्या चपलाईने कंप्लीट करत असताना धावसंख्या धाव फलकावरती असेल 43 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट. सेकंड स्पेल मध्ये आकाशला आपण पाहू शकतो ज्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची कामगिरी. चेंडू बॉडीला ब्रश होतोय आपण पाहू शकतो. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता ऑन साइड ला भेदून, इथून मात्र मिड विकेट क्षेत्रामधून चेंडूला सीमारेषा पलीकडे धाडायचा प्रयत्न होता. तो प्रयत्न मैदानाच्या आत मध्ये फसला. चांगल्या प्रकारचा चेंडू, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. धावसंख्या धाव फलकावरती स्थिर आणि स्थगित जी मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. 43 धावा या धाव फलकावरती आहेत. यापुढील होणारा सामना अनघा 11 कोलम विपक्ष मोहिली. दोन्ही टीमच्या कॅप्टन विनंती असेल रेडी राहायचे. चेंडू हवेत आहे, जणू काय भवितव्य या मॅचचा हवेत आहे. मी जजमेंट आपण पाहू शकतो, चुकांवर चुका, चुकांवर चुका आणि चुकांवर चुका क्षेत्ररक्षक करत असताना आपण पाहू शकतो संतेपाडा या टीमचे क्षेत्ररक्षक करत असताना नक्कीच आपण आपल्या संघाला आपल्या गोलंदाजाला सपोर्ट केला पाहिजे आणि तो सपोर्ट मैदानाच्या आत मध्ये काही दिसत नाहीये. धावसंख्या धाव फलकावरती असेल 2 मदतीने 45 रन्स ऑन द बोर्ड. इथून मात्र ऑन साइड ला खेळले क्षेत्ररक्षक होते, पण फंड बघत राहतील त्यांच्या आवाग्याच्या बाहेर. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे, धावा मिळतील 4 आणि पूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. इथे मात्र पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा चेंडू होता, तितकाच चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत, पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर खराब क्षेत्ररक्षक. 9+4 एकूण 5 धावा, म्हणजे पंजा खोललेला आहे तो, म्हणजे नक्कीच अनिकेतच्या माध्यमातून. धावसंख्या असेल धाव फलकावरती जी मात्र बघता बघता 50+ आणि धावसंख्या असेल धाव फलकावरती 54 धावा. मिळते नशिबाची साथ, ती म्हणजे फलंदाज अनिकेतला आणि हा होता नशिबाचा चौकार. ऑन द बोर्ड चौथं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज आकाशवरती आक्रमक हल्ला चढवत असताना फलंदाज अनिकेतला आपण पाहू शकतो. तिसऱ्या पंचांची मागणी जी मात्र केलेली आहे. चोपन्न धावा धाव फलकावरती आहेत. नो चेंडू, बीमर चेंडू असेल, म्हणजे उघडा डोळे पहा नीट, कारण पुढील चेंडू असेल फ्री हिट. एक तर कर्ज बाजारी, त्यात उसना शेजारी, अशा प्रकारची कामगिरी गोलंदाज आकाश आणि संतेपाडा संघाच्या माध्यमातून. फ्री हिट असेल, फ्री हिट सारखा खेळत आहे जो मात्र फलंदाज अनिकेत. इथून मात्र फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक होते, पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पार आकाशाला. गवसणी घालणारा हा होता गगनभेदी, गगनचुंबी, दमदार, बहरदार, असरदार, आउट ऑफ द पार्क, बिग 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 हाय अँड मॅजिकल षटकार. धावसंख्या धाव फलकावरती 60. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइड ला खेळलेत, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत चेंडूला कव्हर करतील घेतलेली सिंगल. सब्जेक्टिव्ह क्रिकेट
मुजाहिरा मैदानाच्या आत मध्ये आपल्याला पाहायला मिळतो। षटक क्रमांक अशा मदतीने चौथ जो मात्र समाप्त झाले। धाव संख्या धाव फलकावरती असेल 61 धावा 61 रन्स ऑन द बोर्ड। जर विचार केला तर 20.33 च्या सरासरीने धावा बनल्या नाही तर गोलंदाजांची पिटाई धुलाई कुटाई मरमत चंपी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते। आणि अनिकेतच्या माध्यमातून पहिल्या गाडीचा हायदोस थैमान तांडव प्रलय जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो। चांगल्या प्रकारची बॅटिंग गुड शॉट सिलेक्शन जो मात्र आपल्याला पाहायला मिळतील बॅट्समन अनिकेतच्या माध्यमातून। धावसंख्या धाव फलकावरती 61। शेवटचं आपण पाहायला गेलं तर 15.25 च्या सरासरीने धावा बनले आहेत। 4 षटक समाप्त झालेत माफ करा आणि 5 षटकांचा सामना असेल। चला स्पीड अप करायची विनंती असेल। वैयक्तिक जर विचार केला तर अनिकेतच्या माध्यमातून 46 धावा ज्या मात्र कुठल्या गेले आहेत। अनिकेतकडे इथे संधी असेल आजच्या दिवसामधील पहिला अर्धशतक ठोकायची। जर विचार केला तर भागेशच्या माध्यमातून अर्धशतक आपल्याला पाहायला मिळाला कांबा संघाचा। त्यानंतर विचार केला तर अंताडे संघाच्या छकनच्या माध्यमातून आणि अंकरवाडा संघाच्या सचिन मगर यांच्या माध्यमातून आपल्याला अर्धशतक पाहायला मिळेल। म्हणजे 3 अर्धशतक कालच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। आजच्या दिवसामध्ये किती अर्धशतक पाहायला मिळतील येणारी वेळ सांगेल। संधी असेल 44 धावांवरती खेळतोय जो मात्र आपण विचार केला तर अनिकेत आणि अनिकेतला चांगल्या प्रकारची संधी संधीचं सोनं करता आलं पाहिजे। आतापर्यंत संध्या मिळाल्यात आणि त्या संध्यांचं सोनं केलं आहे ते म्हणजे फलंदाज अनिकेतनी। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहू शकतो संतोष यांना। शेवटचं षटक प्रगती पथावरती आहे। क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्याला हानामारीचा षटक म्हणतो तो हानामारीचा षटक मार्गस्थ। स्लोवर चेंडू गतीमध्ये परिवर्तन होता वॉच अँड प्ले अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि नक्की चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पार। फलंदाजच्या बॅटीतून येत आहेत अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल तो तोफेचा गोळा खणखणीत षटकार। थँक्यू। सन्माननीय भंडारस मामा शेलार साहेबांना विनंती असेल आपण त्वरित मंचावरती यायचे। आयोजन कमिटीच्या वतीने आपले नक्कीच विनंती असेल। नक्कीच 50 झालेली आहे जी मात्र अनिकेतची। अनिकेत एकदा बॅट वरती उचलायची आहे। अप्रतिम कामगिरी अनिकेत साठी जोरदार टाळ्या। अप्रतिम बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। संघ अनिकेतच्या नावाने ओळखला जातो आणि त्याचा मुजाहिरा देत असताना मैदानाच्या आतमध्ये 50 धावाच्या मात्र त्यांनी कंप्लीट केल्या। धावसंख्या धाव फलकावरती 67 रन्स ऑन द बोर्ड। भंडारस मामा शेलार आपल्याला विनंती असेल आपण त्वरित मंचावरती यायचे। मान्यवरांची उपस्थिती जी मात्र आपल्याला लाभलेली आहे ते सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा आयोजन कमिटीच्या वतीने तसेच समालोचन कक्षाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। बॅकफुटला जाऊन चांगल्या प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळतो। चेंडू हवेत आहे यापेक्षा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला कव्हर करतील। तत्पूर्वी घेतलेल्या 2 धावा 2 वरती समाधान मानावं लागेल। धावसंख्या धाव फलकावरती असेल 69 धावा या धाव फलकावरती आहेत। जर विचार केला तर या षटकामधील 2 चेंडू झालेले आहेत। अजून 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 4 चेंडूंमध्ये मिनिमम टू मिनिमम जर विचार केला 7-7 धावा जरी आल्या तरी नक्कीच चांगल्या प्रकारचा स्कोर जो मात्र अंकित करू शकेल। इथे मात्र स्लोवर चेंडू आणि त्या स्लोवर चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पलीकडे। चेंडू नव्हता खास पण फलंदाजाने दाखवली आपली क्लास। फलंदाजच्या बॅटीतून येतोय एक नेत्रदीपक षटकार। थँक्यू व्हेरी मच अनिकेत ऑन फायर। अप्रतिम बॅटिंग जी मात्र अनिकेतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। नो चेंडू बीमर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज संतोषच्या माध्यमातून। फ्री हिटची सुवर्ण संधी गोलंदाज अनिकेतसाठी। अनिकेतला या चेंडूवरती देखील मारायचा होता। त्याला वाईट चेंडू जरी असला तरी आता मारायचा प्रयत्न करेल कारण फॉर्म खूप मोठी गोष्ट आहे। ज्यावेळेस फॉर्म असतो त्यावेळेस मिसटाईम फटका देखील षटकार जातो। इथे मात्र स्लोवर चेंडूचा वापर केलेला आहे। फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय। वाघांची दहाड फोडला पहाड चेंडू सीमारेषा पलीकडे। अनिकेतच्या बॅट मधून येणारा हा होता बिसळगावचा ब्रँड दाखवणारा खणखणीत षटकार।
केळीगावचे उद्योजक सन्माननीय विलासदादा भुईर साहेबांना विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे आयोजकांच्या वतीने नम्र विनंती असेल. या आणि या व्यासपीठाची तशी या स्पर्धेची शोभा वाढवायची. 82 धावा धाव फलकावरती आहेत. पुन्हा एकदा आपटलेला फटका, पुन्हा एकदा तशाच प्रकारचा शॉट आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक सलगचा आपण पाहू शकतो तिसरा खणखणीत स्ट्रोक दणदणीत षटकार. अठ्याऐंशी धावा धाव फलकावरती आहेत. अप्रतिम बॅटिंग जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. मॅच बॉल आला आहे सो सुपूर्त करायचे पंचनकडे. जवळपास जर विचार केला तर संपूर्ण बॉक्स जो मात्र घालवलेला आहे बॉल बॉक्स फलंदाज अनिकेतनी. इथून मात्र चांगल्या प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू हवेत आहे डाऊन द बॉल येथील क्षेत्ररक्षक. येस आपण पाहू शकतो विकेटचं पतन फलंदाज बाद होत आहेत पण त्या अगोदर चांगल्या प्रकारची कामगिरी आपल्या संघासाठी. बॅक फुट वरती होता संघ त्याला फ्रंट फुट वरती आणलं आणि चांगल्या प्रकारची कामगिरी केली ती म्हणजेच फलंदाज अनिकेतनी. अनिकेत साठी एकदा जोरदार टाळ्या. वॉट अ बॅटिंग. वैयक्तिक जर विचार केला तर 70 धावांवरती खेळला तो सिंगल हँडेडली त्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची कामगिरी आणि 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. प्रथम बॅटिंग करत असताना जनवन बिसोर संघाचा स्कोर असेल 71-88 धावा आणि विजयासाठी 89 धावांचं लक्ष असेल जो मात्र संतेपाडा संघासाठी. आणि ज्या वेळेस मॅचला सुरुवात होईल मी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतो आमच्या साथी समालोचक व्हॉइस ऑफ पालेगाव सोनू बांगर यांना. पण नक्कीच यापुढील होणारा सामना अनगा 11 कोलम आणि ते फाईट करतील अगेन्स्ट टीम मोहिली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचे. टॉस बॉक्स मध्ये यायचे त्वरित विनंती असेल. टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें
और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब। जयेश ओवर द विकेट, फुलटा चेंडू पुन्हा एकदा, यावेळेस मात्र खिलाड़ू उपस्थित स्क्वेअरले रीजनला मात्र पंचांचा इशारा नो बॉल, कारण की हाइट फैक्टर सहा बॉल होता। आपण पाहू शकता भीमरचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय। प्रवीण विशेष सर आपण बघतोय मेन पंचांच्या भूमिकेमध्ये, दुसऱ्या बाजूला पॉइंटच्या दिशेला पंच आपण बघतोय कृष्णा केणे सर, चांगली पंचांची भूमिका साकारली जाते। फ्रीडचा बॉल आणि तो या बॉल वरती मिळतील धावा आपण पाहू शकता। वन प्लस वन एक दोन धावा मिळतील। स्ट्राइक रोटेट झाली आणि त्या स्ट्राइकिनेला फलंदाज आकाश ऑन स्ट्राइक ओवर द विकेट। पुढे होऊन खेळले फटका भरपूर चांगला बॉल मिळतो सरळ आमच्या व्यासपीठाला, सलामी देणारा हा षटकार येतो फलंदाज आकाशच्या बॅट मधून। डीजे तो लक्ष्य मोठं गाठायचं आहे, 89 धावा बनवायच्या, त्यामुळे सातत्यानं तुम्हाला इथे मोठे फटकेबाजीच करावी लागेल आणि ती सुरुवात झाली आहे। एका बाजूला आपण पाहिलं निलेश आणि दुसऱ्या बाजूला आता आकाशच्या माध्यमातून फ्रीच्या बॉलवरती षटका ठोकला जातोय आकाशच्या माध्यमातून। पुढचा बॉल गोलंदा तयार पुन्हा एकदा जयेश राऊंड द विकेट। हा ट्रॅकर यस बॅकफुट वरती गेले, पंच केला बॉलला, कव्हर क्षेत्रामध्ये कोणताही खेळाडू उपस्थित नाहीये आणि चेंडू जाईल पहिल्या टप्प्यावरती कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आकाशच्या बॅट मधून। हा दुसरा मोठा फटका चौकार। चौकाराबरोबर टीम पोहोचेल 18 या धावसंख्येवरती। अप्रतिम स्टार्ट फ्लाइंग स्टार्ट निर्माण केला जातोय सलामी जोडीच्या माध्यमातून। सुरुवात चांगली झाली आहे आपण पाहू शकता ती संतेपाडा या टीमची। जयेश पहिल्या षटकामध्ये थोडासा महागडा ठरतोय, कमबॅक करेल का येणाऱ्या पुढच्या बॉलवरती। ओव्हर द विकेट ना पुन्हा एकदा तयार, फटका भरपूर चांगला पाहायला मिळतो, मात्र थोडासा या ठिकाणी व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये। आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला आकाशनं, स्वतःवरती थोडेसे निराश झाले आणि तून मिळते या बॉलवरती सिंगल। धावसंख्या सिंगल बरोबर पुढे सरकली 19 धावा फलकावरती। ओव्हर मधील आता 19 बॉल झालेत,
चार चेंडू का खेल समाप्त अजु दोन चेंडू शिल्लक एक जावा बनला गेल्या चार बॉल मध्ये अपन बहुत फलका वरती संतेपाड़ा या टीम ऐसी निलेश ऑन स्ट्राइक ओवर द विकेट पुढे होऊन खेळले डान्सिंग डाउन द विकेट ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न केला बॉटम हँडचा चांगला वापर केला आणि तेन सिंगल मिळेल सिंगल बरोबर टीम पोहोचेल 20 या धावसंख्येवरती आकाश ऑन स्ट्राइक ओवर द विकेट लास्ट बॉल ऑन टू गो फुलटॉ चेंडू फटका भरपूर चांगला स्क्वेअर ऑफ द विकेट न खेळत उंची जास्त आणि लांबी देखील जास्त पाला मिळते चेंडू सरळ जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाइनच्या बाहेर पुन्हा एकदा आकाशच्या बॅट मधून बिगिट षटका वळवी आपण व्यासपीठावरती काही मान्यवर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित झालेत सन्माननीय आपण पाहतोय मोहनदादा राऊत त्या ठिकाणी उपस्थित झालेत जे कोलमगावचे एक चांगले व्यक्तिमत्व आपण पाहतोय आणि कल्याण ग्रामीणच्या अध्यक्ष आपण पाहतोय मोहनदादांचा पण व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय तर आयोजक आमच्या ठिकाणी विशाल मिरकुडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान व्यासपीठावरती करावा मोहनदादा राऊत यांचा आपण शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती करतोय एक चांगले व्यक्तिमत्व जेव्हा जेव्हा आम्ही समालोचन करत असतो या आपण पाहतो प्रत्येक स्पर्धेमध्ये टिटवाळा विभागामध्ये तेव्हा तेव्हा नेहमीच त्यांची साथ आम्हाला असते आमच्या या ठिकाणी मोहनदादा राऊत यांचा आपण शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय थँक्यू सो मच ओव्हर नंबर फर्स्ट ग्राउंड पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपण पाहिली तर 26-26 धावा भरपूर महागडी गोलंदाजी पाहायला मिळते ती जयेशच्या माध्यमातून आता इथून दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल 17.80 ची सरासरी गाठायची होती सामना जिंकण्यासाठी पहिल्या षटकामध्ये मजबूत स्थिती निर्माण केली आहे ती म्हणजेच संतेपाडा या टीमनं जिंकण्यासाठी आता गरज येणार आहे 24 बॉल आणि 63 धावेची गरज फुलटॉ चेंडू यावेळेस मात्र फायदा उचलू शकले नाही हवे मध्येच थोडीशी गती कमी केली होती बॉलची गोलंदाज आपण पाहू शकता सुमितला दुसऱ्या षटकामध्ये प्राचारण केलं जात आहे भिसोळ या टीमच्या माध्यमातून टाकेला फलंदाज आपण पाहू शकता इथे निलेश असेल सलामी वीर ज्याच्या बॅट मध्ये एक षटकार आपण पाहिला पहिल्या षटकामध्ये तोच निलेश ऑन स्ट्राईक गोलंदाज सुमित तयार ओपन पिच बॉल लॉक केला बॉलला समोर खेळले क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका व्ही शेप मध्ये खेळले लॉन्ग ऑन आणि लॉन्ग ऑफ च्या मधून चेंडू जातो बाउंड्री लाईन च्या बाहेर निलेश च्या बॅट मधला चौकार चौकाराला फलंदाज निलेशच्या बॅटमधनं आणि चौकारा बरोबर टीम पुढे सरकली 29 या आकड्यावरती अप्रतिम सुरुवात पाहायला मिळते ती म्हणजे संतेपाडा या टीमच्या माध्यमातून चला बॉल द्यायचा आपण नवीन चेंडू या ठिकाणी दिला जाईल मैदानाच्या आतमध्ये 30 धावा फलकावरती पाहायला मिळतात भरपूर चांगली बॅटिंग झाली आहे ती म्हणजे संतेपाडा टीमच्या माध्यमातून संतेपाडा टीम देखील एक भरपूर मोठा संघ आहे त्यांच्यामध्ये देखील खोलवर फलंदाजी आपण नेहमीच पाहिले आणि या मॅच मध्ये देखील जरी 89 धावेचं लक्ष असलं तरी देखील पूर्णपणे फाईट देण्याचा प्रयत्न आहे तो सुरुवातीलाच केला जातोय सलामी जोडी निलेश आणि आकाशच्या माध्यमातून प्रत्येकी गोलंदाजावरती प्रत्येकी बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय निलेश आणि आकाशनं आणि सक्सेसफुल देखील ठरले जिंकण्यासाठी आता गरज आहे येणार आहे 23 चेंडू आणि 59 धावेची गरज मॅच आता इथून थोडासा बॅलन्स झाला इथून आता सत्यपाडा टीमला एकच करायचंय मागच्या गोष्टी विसरून जायचं लक्ष 89 धावेचं नाही तर इथून त्यांच्यासाठी लक्ष हे 59 धावेचं असेल कारण की 23 चेंडू आणि 59 धावेची आता गरज इथून असेल येस गोलंदाज तयार 22 चेंडू असतील राऊंड द विकेट ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न केला कॉट बियांची अपील केली येस पंचांनी ती स्वीकारली आहे आणि तो न कॉट बियांच्या स्वरूपाने लागतो हा पहिला मोठा धक्का फलंदाज निलेशला मैदान सोडावा लागेल इथून मिळते सफलता गोलंदाज सुमितला आणि इथून आपण पाहतोय 30 या आकड्यावरती हा पहिला धक्का निलेश बॅक टू द पवेलियन
झाले, निलेश बाद झाले, सलामीवीर आपण पाहू शकता ज्यांना एक षटका टोकला, एक चौका टोकला होता, मात्र हरकत नाही, भरपूर चांगली सुरुवात आपल्या टीमला त्यांना करून दिली. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिनेश, दिनेश आले तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी. इन ऍट नंबर थ्री इथून साथ द्यावी लागेल आकाशची. दिनेशला मैदानावरती गोलंदाज तयार. सुमित खुलबा टप्प्याचा बॉल, मात्र समोर खेळले लॉंगॉनला खेळाडू उपस्थित असतील. एकदा तर कम्प्लीट दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव देखील सहजरित्या कम्प्लीट केली जाईल. थोडेसे फंबल झाले आणि इथून दोन धावा देखील कम्प्लीट झाल्या. टीमची टोटल 32 आकडेवारी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कम बॅक करतो या षटकामध्ये गोलंदाज सुमित. आपण पाहू शकता लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, हाफ ट्रॅकर, यस लाईन पिकअप केली जाते. हुकचा फटका पाहायला मिळतोय आणि सक्सेसफुल देखील ठरतील. चेंडूला पाठवल्या सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फलंदाज डीनेच्या बॅटमन हा षटकार. दिनेच्या बॅटमन गोलंदाज तयार. ऑन साइड ला आडव्या बॅटनं स्वीप करण्याचा प्रयत्न केला खेळाडू उपस्थित. स्पिअर लेग रिझम मध्ये एकदा तर कम्प्लीट, व्हेरी गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. त्वरित बॉलला उचलला आणि लगेच फेकी केली जाते आणि मिळते सिंगल. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं देखील समाप्त झालं. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहतो टीमची टोटल 39 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या तब्बल धावा आपण पाहिल्या, त्या म्हणजेच 26 धावा खर्च केल्या गोलंदाज जयेशनं. आणि या षटकामध्ये आपण पाहतोय धावा 19 खर्च केल्यात गोलंदाज सुमितनं, त्या एक गडी बाद करत 13 धावा त्यानं खर्च केला आणि टीमची टोटल 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळते. 39 या आकड्यावरती जिंकण्यासाठी टीपी स्क्रीनवरती आपण पाहू शकता 18 चेंडू आणि आता 50 धावेची गरज. ही मॅच आता इथून बॅलन्स झाली आहे. डिझाईन डीजेतून 18 चेंडू जिंकण्यासाठी 50 धावेची गरज असेल. सेट झालेत आता मैदानाच्या आतमध्ये आकाश देखील आणि नवीन फलंदाज आपण पाहतोय दिनेश देखील आता सेट झालाय, कारण की त्याच्या बॅटमध्ये देखील आपण एक षटकार पाहिला. तब्बल आपण पाहतो 9 या धावसंख्येवरती तो देखील बॅटिंग करतोय. 18 चेंडू आणि 50 धावेची गरज. पहिला सामना आपण पाहतो आजच्या दिवसातील संतेपाडा विपक्ष जय हनुमान भिसोळ असा आपण हा मॅच पाहतोय. याच्यानंतरच होणारा मॅच आपल्याला पाहायला मिळेल मोहिली विपक्ष अनगा 11 क्रिकेट संघ कोळम. बिग फाईट मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. आज भरपूर चांगले संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना दिसतील मैदानावरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात होती, पॉवर प्ले देखील आता समाप्त झालं. इथून कशा प्रकारे रणनीती असेल या दोन फलंदाजाची अनिकेत तयार. बॉल भरपूर चांगला ऑन साइडला खेळले, बॉटम याचा चांगला वापर, गॅप मध्ये चेंडू असेल, खेळाडू इथे पोहोचतील का पाहिजे, यस पोहोचले गेलेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. तोपर्यंत इथून दोन धावा, यस पॉइंट चे अंपायर सांगतात की नो बॉलचा इशारा आलाय, कारण की क्षेत्ररक्षक फिल्डिंग मध्ये आपण पाहतो सरळ उभा असेल, एकाच लाईनी मध्ये उभा आहे. यस कृष्णा केने यांचं बरोबर लक्ष तिथे होतं, कारण की आपण पाहतो स्क्वेअर लेग रिझनचा खेळाडू हा लाईनच्या बरोबर होता, हेच पंचांनी पाहिलं आणि ही चुकीचं क्षेत्ररक्षण, त्यामुळे हा बॉल असेल नो चेंडू. यस नो प्लस 2, 19 धावा मिळतील या बॉलवरती. येस एकही चेंडू झाला नाही आणि 3 धावा मिळतील. फ्री टिकेल असेल पंच, येस अनिकेत तयार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, प्रॉपर कनेक्शन नाहीये, मात्र इथून सिंगल मिळेल. या ठिकाणी आपण पाहतोय संतेपाडा या टीमला आपण पाहू शकता. धावसंख्या 1 ने पुढे सरकली, आपण पाहतोय 43-43 धावा फलकावरती. तर सन्माननीय उत्तमजी मिरकोडे साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या, आपल्या देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत असेल. उत्तमजी मिरकोडे साहेब यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या, आपल्या देखील सहर्ष स्वागत असेल. आणि के तयार ऑन साइड ला केले, प्रॉपर कनेक्शन, स्वीट साऊंड, खेळाडू होते फक्त प्रेक्षक म्हणून उभे राहतील आणि सरळ संगीत कक्षामध्ये चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर आकाशच्या बॅटमनना षटकार.
चोख प्रत्युत्तर दिले जाते संतेपाडा टीमच्या माध्यमातून, कारण की ज्या प्रकारे अनिकेतनं बॅटिंग केली आता त्याच्याच गोलंदाजीवरती आक्रमण करतोय फलंदाज आकाश, आपण पाहू शकता लेफ्ट आर्म राउंड द विकेट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, बॉल भरपूर चांगला पाहायला मिळतो, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू उपस्थित होते आणि यष्टीरक्षक निलेश देखील इथून चपलाय दाखवण्याचा प्रयत्न करतात, मतलब वेगानं धाव कंप्लीट केली जाते, धाव संख्या एक ने पुढे सरकली, 50 कंप्लीट झाले, 50 धावा पूर्ण होत्या स्कोर कार्ड वरती संतेपाडा या टीमच्या, जिंकण्यासाठी आता गरज असेल, येणारे बॉल शिल्लक आहेत 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धावेची गरज, मॅच आता पूर्णपणे बॅलेन्स झाली आहे, मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केला जातोय संतेपाडा टीमच्या माध्यमातून, आता इथून जर या ओव्हर मध्ये अनिकेतनं विकेट्स कॅरी केले नाही तर हा मॅच मात्र पूर्णपणे आपण पाहू शकतो आपला बाजून झुकू शकतो, तो म्हणजे संतेपाडा टीम ही ताकद आहे त्यांच्याकडे, कारण की खोलवर फलंदाजी ही त्यांची मेन मुभा आहे, समोर खेळण्याचा प्रयत्न बॅक टू द बॉलर खेळले, इथून एकच धाव मिळेल, धावसंख्या एक ने पुढे सरकेल 51 धावा फलकावरती, समीकरण बदललं, येणारे 14 चेंडू आणि 38 धावेची आता गरज असेल या मॅच मध्ये, अजूनही वेळ गेले नाही, प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांत यश आपण म्हणतो नेहमीच, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है, हौसला तुम्हाला बुलंद ठेवावा लागेल या मॅच मध्ये संतेपाडा टीमच्या या जोडीला, ऑन साइडला केलेत आणि मध्ये चेंडू या ठिकाणी लॉंग ऑफला जातोय, एक धाव तर कंप्लीट, दुसऱ्या धावेचा कॉल दिला आणि दोन धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातील, गुड रनिंग बिटवीन द विकेट, धावसंख्या अजून दोनने पुढे सरकली 53 धावा फलकावरती, षटकातील एकूण बॉल झालेत 5 चेंडूंचा खेळ झालाय, एक चेंडू शिल्लक असेल, एक षटकार खर्च केल्यानंतर अनिकेत थोडस कमबॅक करतो आपल्या टीमसाठी, लेफ्ट आर्म राउंड द विकेट, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, बॉल भरपूर चांगला पाहायला मिळतो, भरपूर वेगवान चेंडू होता, सरळ पॅडवरती आदळला, यस पंचांचा इशारा लेग बाय आणि शेवटच्या बॉलवरती मिळते सिंगल, षटक क्रमांक 3 देखील समाप्त होईल, ड्रिंक्स ब्रेक देखील मैदानावरती जाईल, 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संतेपाडा टीमची धावसंख्या 54 धावा, समीकरण 12 चेंडू आणि आता 35 धावेची गरज, काल आपण एक मॅच पाहिला या ठिकाणी नक्कीच अनकरपाडा टीमला गरज होती, त्या मॅच मध्ये 12 बॉल आणि 41 धावेची त्या धावा मात्र चेस झाल्या होत्या आणि भरपूर चांगली बॅटिंग केली होती ती सचिन मगरना, आता आज इथे सलामीवीर आकाश मैदानावरती सेट झालाय, त्याच्या बॅट मध्ये भरपूर चांगले फटके झालेत, दुसऱ्या बाजूला दिनेश देखील चांगली बॅटिंग केली आणि आता हे दोन फलंदाज ह्या धावा पूर्ण करतील का आणि विजय मिळवून देतील का आपल्या टीमला, दुसऱ्या बाजूला टीम मीटिंग कॉल केली ती जनवन बिसोल टीमनं की कोणाला षटक सोपवायचं आणि या षटकामध्ये कमीत कमी धावा आणि आकाशची विकेट कशा प्रकारे कॅरी करायची हे गेम प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, डिंगसोली मैदानावरती तोपर्यंत आपण जाऊया, आमच्या मला वेगळा पाहायला मिळेल, गोलंदाज येतोय सेकंड स्पेल मध्ये पुन्हा एकदा सुमित राउंड द विकेट, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, यावेळेस मात्र ही महत्वपूर्ण विकेट, यस पहिल्याच बॉलवरती ही विकेट कॅरी केले सेकंड स्पेल मध्ये असताना गोलंदाज सुमितना आणि आता मात्र आकाशला मैदान सोडावं लागेल, हा सर्वात मोठा झटका लागतो या क्षणाला, ही महत्वपूर्ण विकेट होती या क्षणाला, आकाशची भरपूर गरज होती संतेपाडा टीमला, भरपूर चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमन आले होते, तो आता बाद झालाय आणि तून विकेट कॅरी केली सेकंड स्पेल मध्ये येत असताना गोलंदाज सुमितनं, जिंकण्यासाठी समीकरण बदललं, चेंडू शिल्लक 11 आणि आता 35 धावेची गरज, नवीन फलंदाज 14 क्रमांकावरती मनोज आलाय बॅटिंग साठी, 9 सेकंड एंडला असतील, दाजुनी वन डाऊन साठी आलेला आपण पाहतोय फलंदाज दिनेश, हा स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल, दिनेश मध्ये देखील क्षमता गुणवत्ता आहे सिद्ध देखील केली आहे, अजूनही गरज आहे मोठ्या फटक्यांची, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडूची लाईन पाहावी लागेल, यस आउटसाइड ऑप्शन, इथून चेंडू थोडासा वळण घेत होता, ऑप्शनच्या बाहेर निघत होता, पंचांनी पाहिला, व्हाईटचा इशारा, टीमची टोटल 100 धावे बरोबर पुढे सरकेल 55 धावा जिंकण्यासाठी आता गरज आहे 34 धावेची, समोर खेळले पुन्हा एकदा, यावेळेस मात्र खेळाडू लंगन रिजन मध्ये येतील, अलाउंड द कार्पेट
आणि धावाची संधी असेल स्ट्राइक घेण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज होतील बाद अजून एक धक्का लागेल रनआउटच्या स्वरूपाने तो संतेपड्या टीमला मनोजला मैदान सोडावा लागेल अजून एक विकेट डाऊन डीजे अजून एक विकेट या ठिकाणी मिळते ती जहनमन बिसोळ या टीमला सांघिक यश आपल्याला पाहायला मिळते 10 चेंडू जिंकण्यासाठी आता 33 धावेची गरज 10 चेंडू 33 धावेची गरज आपण पाहू शकता स्ट्राइक घेण्याचा प्रयत्न केला स्वतःकडे फलंदाज दिनेशन ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न केला फुटवर्क चा देखील वापर केला होता मध्ये चेंडू भरपूर चांगला पाला मिळतो पडल्यानंतर सरल बॅटम 5 मधून निघून जातोय विकेट कीपर च्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल जेवढे डॉट बॉल होते तेवढा मॅच वरती पकड निर्माण ठेवेल जनमन बिसोळ संघ 9 चेंडू 33 धावेची गरज पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला ऑन साइड ला ड्राइव्ह केला बॉलला वाली स्ट्रॉंगला खेळाडू उपस्थित एक धाव कंप्लीट थ्रोपैकी खराब पाला मिळते मात्र बॅकअपला खेळाडू उपस्थित आहेत आणि एकच धाव मिळेल जर सिंगल आणि डबलला काम चालणार नाही तुम्हाला जर मॅच जिंकायची असेल मॅच पर्यंत जवळ पोहोचायचं असेल तर तुम्हाला मोठे फटके इथून मारावे लागतील राउंड द विकेट चांगला बॉल चांगली लाईन चुकीची पाहिला मी ती पंच इशारा करतात व्हाईट साहेब 100 धाव मिळते पुन्हा एकदा धावसंख्या एकने पुढे सरकली 58 धावा फलकावरती जिंकण्यासाठी आता 31 धावेची गरज असेल चेंडू शिल्लक तब्बल 8 राउंड द विकेट पुढे येऊन केल्याचा प्रयत्न केला फोलर लेनचा हा बॉल होता संपर्क अजिबात झाला नाहीये प्रशंसा करेल या सेकंड स्पेल मध्ये असताना मी सुमितची कारण की ज्यानं षटक फेकलं होतं आपण पाहिलं दुसरं आणि त्या षटकामध्ये 13 धावा जरूर खर्च केल्या होत्या एक विकेट्स मध्ये त्याने प्राप्त केली होती मध्ये या षटकामध्ये त्यांना धावा रोखायच्या होत्या आणि त्या धावा त्यांना रोखल्या धावसंख्येला त्यांना पूर्णपणे ब्रेक लावला आणि विकेट्स देखील पाहायला मिळत या ओव्हरमध्ये चांगली लाईन गुडलँड स्पॉटवरून पडल्यानंतर टेक ऑफ झाला चेंडू पंचांकडे दाद मागतायत फलंदाज व्हाईट ची मध्ये चेंडू सरळ ऑप्शनवर निघून गेला आहे पंच सांगत असताना डॉट बॉल ची समाप्ती सपल ओव्हरची समाप्ती आणि तिथून मॅच कठीण झाली संतेपडा टीम साठी येणारे 6 बॉल आणि त्या जिंकण्यासाठी 31 धावेची गरज या ओव्हर मध्ये फक्त धावा आल्या ते म्हणजे सुमित ना याचं 4 धावा फक्त त्यानं खर्च केले या षटकामध्ये व्हेरी गुड बॉलिंग आणि आता 6 चेंडू 31 धावेची गरज डीजे माजी आमदार नरेंद्र पवार साहेब आहेत पाठीशी खंबीर साहेब आहेत पाठीशी खंबीर साहेब आहेत पाठीशी खंबीर या 10 गाव ग्राउंड वरी गर्दी लोकांची जमली असा जुग लोकांची जमली असा जुग गर्दी लोकांची जमली असा जुग लय गाजवले मैदान गाव गावी या संघाने धावून झलक लय गाजवले मैदान गाव गावी या संघाने धावून झलक विशाल दादा मिरकुटे सागर भाईने ठेवलाय चषक थँक्यू सो मच भरपूर चांगलं संगीत आपण पाहू शकता व्हीएम ग्रुप 10 गाव आयोजित व्हीएम ग्रुप 10 गावकर चषक 2022 पर्व आपण एन्जॉय करत आहेत आणि यांच्या माध्यमातून जी स्पर्धा आपण पाहतोय विशाल मिरकुटे आणि त्यानंतर सागरभाई तवळे यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते 6 चेंडू जिंकण्यासाठी आता 31 धावेची गरज ही मॅच आता थोडीशी कठीण झाली ती म्हणजे संतेपाडा टीम साठी आणि मॅच वरती पकड निर्माण ठेवली तिचे हनुमान बिसोळ या टीमनं अंतिम षटक गोलंदाज तयार अभयचा पहिला बॉल लॉक टेटीत खेळाडू उपस्थित आणि यस झेल टिपला जाईल व्हेरी गुड कॅच आणि घेतो ते तिथे उपस्थित आणि आता अजून एक धक्का लागेल संतेपाडा या टीमला चांगली बॅटिंग करत होते संतेपाडा टीम कुठेतरी वाटलं होतं की मॅच शेवटच्या क्षणापर्यंत रंगेल मात्र आता ती मॅच वन साइड होत असताना आपल्याला पाहायला मिळते 5 बॉल 31 धावेची गरज
अभय तैयार ओवर द विकेट क्रॉस द लाइन ने खेलने का प्रयत्न केला सुगरब द विकेट ने जय जातील बॉल वरती फक्त सिंगल मिले आता मैच एवढ्यासाठीच आपल्याला पाहायला मिळेल की किती धावांमध्ये विजय प्रस्थापित करतोय जे हनुमान भिसोळ हा संघ आणि धावांचं अंतर कमी केले जाईल ते संते पडत टीमच्या माध्यमातून चार चेंडू फक्त शिल्लक नेक्स्ट मॅच असेल मोहिली विपक्ष आपण पाहणार आहोत अनगा 11 क्रिकेट संघ कोळम याच्यामध्ये बिग फाइट मॅच ऑन साइडला टॅप केला एंट्रम बॉक्स टाइलला आणि सिंगल मिळेल मोहिली संघ म्हटला तर नक्कीच रोशन ज्याला मध्ये आम्ही म्हणत असतो नेहमीच कल्याण ग्रामीणचा या ठिकाणी आंद्रे रसल तोच रोशन आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल त्याचा संघ असेल मोहिली दुसऱ्या बाजूला आमचे मोहनदादा राऊत यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल अनगा 11 क्रिकेट संघ कोळम टीम अलॉन्ग द कार्पेट आणि एकच धाव पुन्हा एकदा मिळेल बॉल झाले त्या ओव्हर मधील एकूण चार चेंडू फक्त दोन चेंडू शिल्लक असतील दोन्ही संघ इनफॉर्म आपल्याला पाहायला मिळतील मोहिली संघ भरपूर इनफॉर्म मध्ये माहिती पोहोचवली जाते आमच्यापर्यंत मोठमोठ्या स्पर्धेमध्ये यावर्षी चांगली कामगिरी पाहायला मिळाली आहे चॅम्पियन संघ देखील ठरलेत भरपूर स्पर्धेमध्ये फटका हवेमध्ये असेल आणि खेळाडू पोहोचत नाहीयेत फक्त सिंगल मिळेल ही मॅच मध्ये आता फक्त औपचारिकता बाकी आता शेवटचा फक्त एक चेंडू शिल्लक असेल विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन ठेपतोय जय हनुमान भिसोळ असंघ या फटका या ठिकाणी लॉंगनला खेळला जातोय मोठा स्ट्रोक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल मध्ये फटक्यांना आता काही महत्व नाहीये वेळ गेली सत्ता गेली कार्यक्रम संपला आणि मॅच समाप्त झाला मॅच जिंकला जय हनुमान भिसोळ टीम ना अभिनंदन करेल टीमचा हार्डलक या स्पर्धेमध्ये सहभाग न दिल्याबद्दल आभार व्यक्त करेल मी संते पडा या टीमचा लाईनअप करा सेकंड कडे आम्ही जातोय मॅन ऑफ द मॅच कडे डीजे I'm not gonna lie to you, I'm not gonna lie to you.